नाशिक शहरातील वोकार्ड हॉस्पिटलमध्ये कोरोना रुग्णावरील उपचारादरम्यान जास्त बिल आकारल्याचा आरोप करीत रुग्णाचे नातेवाईक आणि सामाजिक कार्यकर्ते जितेंद्र भावे यांनी हॉस्पिटलच्या बिलिंग ऑफिससमोर चक्क कपडे काढून अर्धनग्न आंदोलन केले व वाढीव रक्कम रुग्णाच्या नातेवाईकांच्या खात्यावर सुमारे 1.5 लाख रुपयांची अनामत रक्कम वर्ग करण्यास भाग पाडले. या गांधीगिरी आंदोलनाचा फेसबुक लाईव्ह देखील करण्यात आल्याने चांगलाच गोंधळ उडाला. पोलिसांनी संबंधितांना ताब्यात घेतल्यानंतर फेसबुकवर भावे यांनी पोलिसांशी संपर्क करण्याचे आवाहन केले. यामुळे पोलिसांचे फोन तर खणखणीत वाजलेच, शिवाय मुंबई नाका पोलीस ठाण्याबाहेर मोठ्या प्रमाणात गर्दी जमली. पोलिसांनी भावे यांना ताब्यात घेतल्याप्रकरणी ऑपरेशन हॉस्पिटल चळवळीच्या कार्यकर्त्यांनी गर्दी केली. मला एवढं एकच सांगायचंय का, प्रशासनाने दोन्ही बाजू बघितल्या पाहिजे, म्हणजे हॉस्पिटलची बाजू बघितली पाहिजे आणि भावेंची बाजू बघितली पाहिजे. ही सिच्युएशन का आली, कारण त्यावेळेला तशी कंडिशन घडली म्हणून त्यांना ही परिस्थिती त्यांना दवाखान्याला दाखवायची वेळ त्यांना स्वतःला आणावी लागली. कारण करणार काय, जर लोकांकडे पैसा नसतील तर मग साजिकी त्यांनी कपडे काढून हॉस्पिटल समोर मांडले, मग याच्या चुकीचं काय झालं. मग मला त्यांनी स्वतःचे कपडे काढले ना, बाकी दुसऱ्याचे तर कोणाचे काढले नाही. मग याच्यामध्ये गुन्हा दाखल व्हायचं काहीच. त्या काही महिला म्हणतायत का आमच्या समोर त्यांनी कपडे काढले, परंतु हे साफ चुकीचं आहे. तसं काही घडलेलं नाहीये. आम्ही लाईव्ह व्हिडिओ बघितले आणि त्याच्यात कुठंही काही दिसलेलं नाहीये. तिथं फक्त आम्हाला जेंट्सच निदर्शनात आलेले. त्यामुळे उगीच एखाद्यावर बिचारा गुन्हा दाखल करणे आणि त्याला काहीतरी कायद्यामध्ये अडकून त्याला मला सांगा, 4 कोटी मार्च महिन्यापासून आम्ही आतापर्यंत वाचवले आणि आमच्या माणसाला यांनी मध्ये थांबून ठेवलंय. प्रशासन इतकं घडेड प्रशासन आहे, माझा इतका तीव्र संताप होतो या सगळ्या गोष्टींवर. पण आता मी काही करू शकत नाही, फक्त शांतता घेतलीये की भावे सर बाहेर येतील आणि मग जे काही आहे ना आता त्यांना आम्ही निघाली उत्तर देऊ. भावे सर गांधीगिरी कर रहे थे, अपने कपडे उतार रहे थे, अपने कपडे भी उतारना मना है क्या? अपने कपडे उतार रहे थे, ये हॉस्पिटल ने फायदा उठाया और यहाँ पर डिटेन करा, पुलिस के साथ मिलकर जो भी किया. अभी कोई इनके पास कायदा है नहीं तो ये जबरदस्ती बिठा के रख रहे हैं. अगर पुलिस को अगर इनको डिटेन ही करना है तो कोई केस फाइल कीजिए, उनके ऊपर कोई भी केस लगा के उनको अंदर कीजिए, फांसी पे चढ़ा दीजिए, लेकिन केस तो फाइल कीजिए. पोलिसांच्या कारवाईच्या विरोधात मुंबई नाका परिसरात जोरदार घोषणाबाजी देखील करण्यात आली. रात्री 9:30 वाजेच्या सुमारास दंगा नियंत्रण पथक दाखल होताच जमाव पांगला आणि पोलीस ठाण्याबाहेर 3 तासापासून सुरू असलेला हा गोंधळ संपला. भावे यांच्यावर कारवाई करण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरू होते. संदीप बागुल, न्यूज इंडिया 27, नाशिक.